परळी मतदारसंघामध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलांना 800 संकरित गाई वाटप कार्यक्रमामध्ये आज राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. या नेत्यांबद्दल त्यांनी थेट महिलांनाच प्रश्न विचारलाय. येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या आदल्या दिवशी हे राष्ट्रवादीचे घड्याळवाले तुमच्या नवऱ्यांना दारू आणि मटण खायला घालून घरी पाठवतील. त्यांनी जर तुमच्या नवऱ्यांना अशा अवस्थेमध्ये घरी पाठवलं तर तुम्ही काय कराल, असा थेट सवाल पंकजा मुंडे यांनी महिलांना विचारलाय. इतकंच नाही तर यावर न थांबता पंकजा मुंडे महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की आपल्या नवऱ्यांना म्हणा की भाकरी दुधात चुरून न खाता तुम्ही आता दारूतच चुरून खा आणि भाकरी सुद्धा त्यांना स्वतःलाच बनवायला सांगा. मी निवडणुकीत पडणार आहे का, मी अशी ही निवडून येणारच. विरोधक गेली 25 वर्षे काही ना काही करता मी निवडून आलेच ना, पण मला आता काम करून तुमचे आशीर्वाद कमवायचे आहेत. काम नाही केलं म्हणून गोपीनाथ मुंडे यांचं नाव मला खराब नाही करायचंय, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट भावनिक आवाहन या ठिकाणी केलंय. पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करताना नेमकं काय म्हणाल्या ते पाहूयात. तुम्ही काय आदल्या दिवशी 500 रुपयाला की झालं का काम करणार का? आणि ते नवऱ्याला मटण पिटण घेऊन दारू पाजून मागवलं त्या घड्याळीवाल्यांनी तर काय करणार, काय करणार? नवऱ्याला म्हणणार दुधात भाकरी चुरून नाही खायची, दारूत खा म्हणा, बरोबर आहे? आणि भाकरी पण तुझी दूध कर म्हणा, बरोबर आहे का नाही? म्हणजे मी तुमच्या जन्माचं कल्याण करायले, कशासाठी करायले? मी निवडणुकीत पडणार आहे का, अशी निवडून येणार आहे तशी निवडून येणार आहे ना. म्हणजे 25 वर्षे जे काम नाही झालं तरी लोक निवडूनच येलेत ना. पण मला नाव कमवायचे, मला नावापेक्षाही आशीर्वाद कमवायचे. काय, मी गोपीनाथ मुंडेंनी एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला, बरोबर आहे? त्यांनी गरिबीत जन्म घेऊन त्यांनी जीवनामध्ये एवढे श्रीमंत झाले, पैशाने नाही, प्रेमाने, आशीर्वादाने. आता मी तेवढ्या श्रीमंत बापाच्या पोटी जन्म घेतला, पैशाने नाही, नावानी. अरे आज बिचाऱ्यांना जाऊन 5 वर्ष झाली तरी अजूनही लोक नाव घेतात ना. कोणाचं मरून गेल्यावर 5 वर्ष घरचे विसरून जाते. तिथं समाज विसरला नाही, जग विसरलं नाही, देशात कुठे गेले तर मुंडे साहेबांचं नाव. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.